राम राम मंडळींनो, कसं आहात? चांगले आहेत ना? तर शेती राज यूट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. दुःख झालंय मला. तर तुम्ही बघताय आमची जी केळी आहे ती केळी मोडलेली आहे. माग वावदन सुटलं, वारा सुटला, पाणी सुटलं, सगळं सुटलं, भनाट सुटलं, त्यामध्ये आमची एक केळी मुडलेली आहे. अरे टेन्शन नाही लागले का आपण? तर बघा दुसरी केळी ही लागलेली आहे. बघा तुम्ही कशा पद्धतीने आमची एका केळीला एक घोडा लागलेला आहे आणि दुसरा घोडा. ये सब क्या देखना पड रहा है? अच्छा है मैं अंधा हूं. मुडलेला आहे. तर चला आपण त्या घोड्याला आता घरी घेऊन जाऊया. सहलेंगे थोडस, म्हणजे केळीचा घोडा आहे ना, त्याला आता घरी घेऊन जाऊया. आणि मित्रांनो, वरून टुप 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 सारखं चालू आहे. ये बडी अच्छी बात कही. काही समजत नाही मला काय करावं म्हणून. चला जरा खायला गेलो, आला बंद झाला, बस असंच चालू आहे पावसाचं. तर सोडा ते विषय. आजचा विषय आहे आमची माग 2 दिवस झाले केळीची उलथा पाथल झालेली आहे. आणि तुम्हाला दाखवतो कुठे 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 तुम्हाला दाखवतो ही केळी. हे बघा मुडलेली आहे. आणि इथून साळुंखे कुछ तो गडबड आहे, जरूर कोई ना कोई गडबड मुडले. तिला वादा झापला नाही, तिला वादा झापला नाही तर वादा खाली पडला आणि केळीचा सत्यानाश झाला. जवळपास 17-18 हे बघा केळी. तर मित्रांनो, ही केळी पिकते का सडती का तशीच वाळती हे मला माहिती नाहीये, परंतु मला तर वाटतच नाही ही केळी पिकेन म्हणून. देखा आपने लापरवाही का नतीजा. कारण मित्रांनो, ह्या केळीची कंडिशन अजून तशी बनलीच नव्हती. आधोऱ्यामध्ये गेली माझी केळी. 150 रुपया दे का. आणि ही केळी मुडली. बघा तुम्ही, तेवढा मोठा खड लागला होता, कोणतरी नजर लावली आणि ती मुडली. ऐसे कुछ ज्यादा नाही हो गया मतलब कुछ. तर चला जाऊ द्या, मुडली गिडली सुडली सोडा. तर आपण तिला आता घरी घेऊन जाणार आहे. घरी पोत्यात टाकणार आहे, ते तोंड बांधणार आहे आणि नंतर बघणार आहे पिकती का वाळती. ये बडी अच्छी बात कही. वाळती का सुकती का सडती, या 2-3 गोष्टी आहे. बघा याच्यामध्ये काय काय होतं. तर आता आपण तोडली, दुसरी आपली लटकलेली आहे, एकदम मस्त झकास मध्ये आहे. बघ दिसली का असं आहे. तर चला हा 2 मिनिटाचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असा केळीचा घोडा आम्ही तोडलेला आहे आणि तोडून आता घरी घेऊन जाणार आहे. तर कसा वाटला आमचा केळीचा घोडा नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद.